माझं सोलापूर न्यूज चॅनल। घर मालक परगावी गेल्याची संधी साधून चोरट्याने घराचा लॉक तोडून घरातील 49,000 रोकड व चांदीची 35 नाणे लंपास केल्याची घटना समोर आली आहे। घर मालक परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी आधी मुख्य दरवाजाचं लॉक तोडून प्रवेश केला आणि आतील लाकडी कपाटाचे लॉक तोडून आतील 49,000 रोकड आणि चांदीची 35 नाणी असा एकूण 69,000 ऐवल लंपास केला आहे। 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत चंदननगर जुळे सोलापूर येथे ही घटना घडली असून पोलीस सूत्रांनुसार जुळे सोलापुरातील चंदननगर येथे दिव्या सत्येंद्र शर्मा यांचे वास्तव्य असून कामानिमित्त त्या 30 सप्टेंबरला औरंगाबाद येथे गेल्या होत्या। जाताना त्यांनी मुख्य दरवाजा व ग्रीलला लॉक केले होते। घर बंद असल्याचं चोरट्यांनी हेरले आणि आत प्रवेश केला। देवघरातील लाकडी कपाटाचं लॉक तोडलं। येथे त्याला 40,000 रोकड मिळाली। बॅगमध्ये 4,000 रुपये मिळाले। तेथून फिर्यादी दिव्या यांच्या आईच्या खोलीतील कपाटांकडे मोर्चा वळवला। तेही तोडून आतील 5,000 रुपये रोख व चांदीची 35 नाणं चोरून पोबारा यांनी केला आहे। फिर्यादी परगावून आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला। त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। या प्रकरणी फौजदार मुरकुटे तपास करत आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।